तर तळोजा फिश मार्केटला येण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम खारघरला यायचं आहे, आणि खारघरहून तुम्ही बस नंबर 45 किंवा 43, 45, 54 अशा बस असतात, त्या बसला उतरून तुम्ही जो तळोजा सिग्नल आहे त्या तळोजा सिग्नलला यायचं, आणि तिथून तुम्हाला 10 मिनिटाच्या अंतरावरती चालत गेला की तुम्हाला तळोजा फिश मार्केट लागतं. तर या फिश मार्केटचं वैशिष्ट्य बघूया, या ठिकाणी कोणकोणते मासे मिळतात, त्याचे दर काय आहेत. मंडळी तुम्ही बघू शकता, हा जो पनवेल मुंबई हायवे आहे, त्या हायवेच्या बरोबर ठीक समोर तुम्हाला हे जे मार्केट आहे ते मार्केट दिसेल. तर बघू शकता तुम्ही, आज रविवार असल्यामुळे खूपच गर्दी दिसते. म्हणजे बघू शकता रविवार असल्यामुळे या ठिकाणी खूप गर्दी आहे. तर नमस्कार मंडळी, तर बघू शकता या ठिकाणी फिश पॉइंट बघू शकता. काय दर म्हटलं, कोणीचं दर काय? 300. तर तुमच्याकडे फक्त कोणबीज मिळते ना? फक्त कोणबी काय, बाकीच मासे मिळतात? कोणबी बघू शकता, हे आपले भाव आहेत, त्यांच्याकडे तुम्हाला 300 रुपयाला कोणबी मिळते. बघूया आणखीन आपल्याला काय काय मिळतं. तर मंडळी तुम्ही बघू शकता या ठिकाणी तुम्हाला गोड्या पाण्यातील मासे मिळतात. बघू शकता हे चिलाप आहे ना, चिलाप क्या काय दर आहे? तर मंडळी बघू शकता चिलाप मासा तुम्हाला 80 रुपयाला 80 रुपये प्रति किलो दराने मिळते, आणि हा कटला आहे ना? रोहू कसा आहे? रोहू 120 रुपये किलो. आणि हा कुठला आहे? हा पण रोहूच आहे. मंडळी बघू शकता रोहू तुम्हाला 120 रुपये प्रति किलो दर मिळते. या मार्केटच्या स्टार्टिंगलाच तुम्हाला हे जे एक छोटासा शॉप दिसते याच्यामध्ये तुम्हाला 10 ते 12 प्रकारचे मासे मिळतात, पण सध्या त्यांच्याकडे फक्त गोड्या पाण्यातीलच मासे अवेलेबल आहेत. तुमचं नाव कसं? सलमान. यांच्याकडे बघू शकता गोड्या पाण्यातील मासे मिळतात. आणि कटिंग जर करायचं असेल तर कुठे करायचं? किती घेतात हे कटिंग करायला? 1 किलो मासाला 20 रुपये घेतात. तर मंडळी तुम्हाला या ठिकाणी कटिंग करून देखील दिलं जातं. तर मुंबईमध्ये जे मोठी मोठी CST मध्ये जे फिश मार्केट आहेत त्या पद्धतीनं देखील तुम्हाला या ठिकाणी कटिंग करून मिळतं. 5 किलो 10 किलो आणि तुम्हाला या ठिकाणी सर्व प्रकारचे मासे मिळतात. सध्या तरी माशांचं शॉर्टेज असल्यामुळं थोडे कमी प्रमाणात मासे आहेत, पण या ठिकाणी सर्व प्रकारचे मासे आणि गर्दी देखील बघू शकता रविवार असल्यामुळं. आणि बांगडा कसा आहे? बांगडा 160 रुपये किलो. बांगडा किती बसतात एका ह्याच्यामध्ये किलो? बघू शकता बांगडा तुम्हाला 160 रुपये किलो दर मिळते. आणि या ठिकाणी बघू शकता तुम्ही, हा जरा नवीन मासा वाटला मला. काटा असेल कसं असतं? काटा असते. तर मंडळी बघू शकते या ठिकाणी, हा कसा म्हटला? 100 कसा आहे? 150 रुपये प्रति किलो दर मिळतो. बघू शकता मित्र काय म्हणा, करखरा कुठला? करकडा मासा बघू शकता. 160 रुपये किलो. तर खूप सारी व्हरायटी तुम्हाला या ठिकाणी मिळते. बघू शकता या ठिकाणी तुम्हाला माकडी 100 रुपये प्रति किलो दर मिळते. 300 रुपये किलो. 2000 रुपये पटेल आहेत या ठिकाणी मच्छी विकतात, त्यांच्याकडे दर जाणून घेऊ आपण. ठीक आहे साहेब, मापूस बोलताना हे 200 रुपये किलो आहे. बघा चांगले आहे, एकदम फ्रेश आहे. मित्र माकूल किती? 200 रुपये किलो ना? हा 200 रुपये किलो. आणि पापलेट कसे? पापलेट आणि 500 रुपये किलो, एकदम फ्रेश पापलेट. हा फ्रेश पापलेट आहे. बघू शकता. आणि डोमा? डोमा 100 रुपये किलो. 200 रुपये किलो. हे काय? याला काय बोलतात ना, ऑक्टोबस का काय बोलतात? हा माकडे 150 रुपये किलो आहे. 150 रुपये बघू शकता. छोटे पापले 200 रुपये किलो. 200 रुपये किलो. आणि हे कसं आहे? 300 रुपये किलो. हे थोडी मोठी साईज आहे, साईज वरती आहे. फ्रेश आहे एकदम? एकदम फ्रेश, सगळा चांगला माल आहे. बघू शकता मित्र 300 रुपये किलो मध्ये, 1 किलो मध्ये 20-25 पीस येणार. ओके, 25 पीस येतात का? आणि डोमा कशी? 100 रुपये किलो डोमा. डोमा बी चांगला आहे, मोठ्याला डोमा 100 रुपये किलो. 100 रुपये प्रति किलो दर. 500 रुपये किलो. तर जर जे तळोजा फिश मार्केट आहे या ठिकाणी तुम्हाला कसं होलसेल आणि रिटेल मध्ये मिळतं? होलसेल मध्ये. होलसेल मतलब 1 किलो घ्या, 2 किलो घ्या, 5 किलो घ्या, तुम्हाला होलसेल आणि रिटेल दरामध्ये या ठिकाणी 200 रुपये किलो मिळते. एकदा जरूर या ठिकाणी भेट द्या. या ठिकाणी आता आपण आणलो आहोत जे तळोजाचं फिश मार्केट आहे, या ठिकाणी तुम्ही बघू शकता रोहू. रोहू का काय रेट आहे? 120 रुपये. तर बघू शकता मित्र रोहू तुम्हाला 120 रुपये प्रति किलो दराने मिळते. साईज छोटी आहे याची रोहू. आणि हा काय कटला आहे ना? 130. मंडळी बघू शकता हा तुम्हाला कटला 130 रुपये प्रति किलो दराने मिळतोय. आणि ह्याच काय माकूल कसं आहे? 200 रुपये किलो.
तर बघू शकता मित्रांनो, माकोल हा तुम्हाला खूप मोठी साईज आहे, 200 रुपये प्रति किलो दराने मिळते. 150 रुपये किलो टोल माझ्या कसं आहे. बघू शकता हा टोल मासा मला 150 रुपये प्रति किलो दराने मिळते आणि फ्रेश मच्छी आहे. हे माल कसं आहे तुम्ही तुम्हाला माल कुठून येतो मुंबई. तर म्हणजे बघू शकता तळोजाचं जे फिश मार्केट आहे या ठिकाणी तुम्हाला सर्व प्रकारचे मासे अवेलेबल आहेत. तर म्हणजे बघू शकता मिरगल आहे, मिरगल मासा तुम्हाला 100 रुपये प्रति किलो दराने मिळते. बघू शकता राजाराणी मासा तुम्हाला 200 रुपये प्रति किलो दराने मिळते. बोललं जात जपानमध्ये या माशाचं खूप मोठ्या प्रमाणात उत्पादन होतं आणि जपानमध्ये जवळजवळ 400 ते 500 किलोच्या दरम्यान एवढ्या वजनाचे मासे सापडत. बघू शकता या ठिकाणी जवळ आहे तुम्हाला 50 रुपये प्रति किलो दराने मिळते. ₹100 किलो ऑक्टोबर 200 रुपये 200 रुपये मोबिल 100 रुपये बारीक आहेत थोडे. हा आणि हा रबर न्यूटा 100 रुपये किलो. ओके. आणि वाम 250 रुपये किलो. ओके. हे बोंबील थोडे मोठे आहेत, 150 रुपये किलो. चिंबोरा 100 रुपये किलो. ओके ठीक आहे. पोटू नको घेऊ, बस चांगला घे. बघू शकता एकरू मासा 100 रुपये किलो. हा खूप मोठा मासा होतो तसं बघायला. 250 रुपये किलो तुम्हाला मिळते. ऑक्टोपस बघू शकता या ठिकाणी. हा ऑक्टोपस तुम्हाला 200 रुपये प्रति किलो दराने मिळतोय. तर बघू शकता हा ऑक्टोपस तुम्हाला 200 रुपये प्रति किलो दराने मिळते. 250 हा अलिबागचा बांगडा आहे आणि फ्रेश माल येतो. आणि बघू शकता या ठिकाणी एकदम फ्रेश आहे, एकदम कलर पण बघू शकता. आणि हा 200 रुपये प्रति किलो दराने मिळतो. 50 रुपये जवळ या ठिकाणी 50 रुपये किलो मिळतो. तर मंडळी बघू शकता या ठिकाणी हा कसा किलो म्हणला, 300 ना कसा किलो. 300 रुपये किलो. 80 रुपये किलो. बघू शकता रत्नागिरीऊस म्हणतात आणि याला इराणी पापड असं म्हणतात. काय दर याचा रत्नागिरीचा दर काय याचा दर काय दर काय रेट काय रेट काय आता 400 रुपये म्हणजे बघू शकता 400 रुपये प्रति किलो दराने तुम्हाला हा जो ताऊस आहे ताऊस म्हणतो त्याला इराणी पापड देखील असं म्हणतात. चकला मासा तुम्हाला 250 रुपये प्रति किलो दराने मिळतोय आणि फ्रेश आहे एकदम. ते कसं आहे 200 रुपये आणि 150 रुपये प्रति किलो दराने मिळते. आणि कसं दिला 300 रुपये किलो. कोळंबी 300 रुपये प्रति किलो दराने मिळते. 150 रुपये प्रति किलो. एका किलो किती बसतात, एका किलो किती बसतात. बघा मित्र एका किलो मध्ये 4 हा बघू शकता पापलेट आपल्याला पातळ पापलेट असं म्हणतात. खूप टेस्टी असतो आणि याचा जो आत्ताचा जो दर आहे तो आता 900 रुपये प्रति किलो दराने मिळतो. याची किंमत पण जास्त असते. 900 रुपये प्रति किलो दराने मिळते. तुम्ही हा आहे राऊस मोठा आहे, राऊस हा 200 रुपये प्रति किलो दराने मिळते. तर मंडळी तुम्ही जर तळोजाच्या जवळपास राहत असेल तर या ठिकाणी हे जे मार्केट आहे हे मार्केट तुम्हाला बेस्ट ऑप्शन आहे मच्छी खरेदीसाठी. या ठिकाणी तुम्हाला सर्व प्रकारचे गोड्या पाण्यातील, खाऱ्या पाण्यातील,
सर्व प्रकारचे मासे या ठिकाणी अवेलेबल आहेत आणि त्यांचे रेट देखील मित्रो प्रत्येक दिवसानुसार हा हे जे रेट असतात ते रेट जे कमी खाली होत असतात, त्यामुळं जर तुम्ही याच्या जवळपास राहत असाल तर नक्कीच तुम्ही या ठिकाणी येऊन या ठिकाणी मच्छी खरेदी करू शकता। तर मंडळी तुम्ही बघू शकता या ठिकाणी हा 650 ग्रॅम आहे कापरी पापलेट, हे कापरी पापलेट होतं, कापरी पापलेट नमस्कार। आता मी या ठिकाणी 1 किलो कोळंबी आणि 1 किलो रावस मासा घेतलेला आहे आणि आता मी जात आहे रिटर्न ऐरोलीला। तर मंडळी नक्कीच तुम्ही या ठिकाणी येऊन तुम्हाला जर जवळ जे आहे लोकेशन तुम्ही राहता त्या ठिकाणी जवळ असेल तर नक्कीच तुमच्यासाठी हा मासे खरेदीसाठी बेस्ट ऑप्शन आहे। तुम्ही नक्की या ठिकाणी या आणि मच्छी खरेदी करा। तर चला मंडळी पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।